आणि गुणवत्तेपेक्षा डोनेशनचा विचार करून शिक्षकांची नियुक्ती केली जाते अशी देखील चर्चा असते. शिक्षक भरतीच्या नावाखाली काही पैसे देखील उकळले जातात अशी चर्चा असते. मात्र आगामी काळात असे प्रकार रोखण्यासाठी आणि त्यामुळे दर्जा असलेल्या शिक्षकांची नियुक्ती व्हावी यासाठी आपण नेमकी काय पावले उचलणार आहात? एक गोष्ट अशी आहे बघा, की ह्या ज्या खासगी शाळा आहेत या खासगी शाळांच्याकडून 100% असे प्रकार घडतात. मोजक्या शाळा आहेत ज्यांच्यामध्ये असं घडत नाही. उदाहरणार्थ कर्मवीर भाऊराव पाटलांचे रयत शिक्षण आहे, तर त्यांनी एकाला एकच शिक्षक मागितला, पण यांनी एकाला 10 शिक्षक पाहिजेत. का पाहिजेत? एक शिक्षक तर तो मेरिटवरच आलेला असतो आणि 9 लोक त्याच्यामुळे डिस्क्वालिफाय होतात. म्हणून मी 10-3 संख्या आणली. कोर्टामध्ये जाऊन हा निर्णय रद्द करण्यात आला. तर आम्ही आता आमच्या नवीन म्हणजे त्यांचे टेक्निकल गोष्टीवर हा निर्णय रद्द करण्यात आला की आमचे रुल्स आहेत ते सर्क्युलर काढून बदलता येणार नाही. तर आम्ही रुल्स बदलायला घेतलेले आहेत. लवकरच फक्त 3 नावं जातील आणि माझी तर इच्छा आहे की एकच नाव जावं, जो गुणवत्तेमध्ये आहे त्यालाच ती नोकरी मिळावी. कारण पगार 100% आम्ही देतो. त्यांच्याकडून पैसे घेण्याचा कोणी अधिकार दिला ह्या लोकांना? आणि हे सुद्धा करणारा मी पहिला शिक्षण मंत्री आहे की ज्यांनी हे आणलं की 10 नाही देणार, आम्ही 3 देणार. आम्ही सगळ्या सुविधा देतो शिक्षकांना, पण त्याच्याचबरोबर संस्थांना सगळ्या सुविधा देतो. परंतु त्याच्याचबरोबर ह्याच्यावर कंट्रोल पाहिजेच ना. अशाही काही ठिकाणची परिस्थिती आपण पाहिलेली आहे की 7 वर्ग 2 शिक्षक 5 वर्ग 1 शिक्षक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या प्रगतीशील महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे. शिक्षकांच्या अद्याप नियुक्त्या झालेल्या नाहीत, अनेक ठिकाणी जागा रिक्त आहेत. त्यावरती काय करणं आवश्यक आहे की बघा, महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी भरती शिक्षकांची ही माझ्या काळामध्ये झाली. त्यातले जिल्हा परिषदेचे शिक्षक हे सगळे रुजूसा झाले, त्यांची संख्या 20,000 आसपास आहे. 16 की 18 मला नेमकं आठवत नाही. काही शिक्षकांच्या भरतीच्या बाबतीत स्टे आहे, तो स्टे उठला की लगेच त्यांची भरती सुरू होईल. आणि खासगी शाळा आहेत त्यांच्या भरतीला आता सुरुवात झाली, ज्याच्याबद्दल तुम्ही आता उल्लेख केला की पैसे घेतले जातात म्हणून. कोण घेणारे लोक दोषीच आहेत, परंतु त्यांचीसुद्धा भरती आम्ही करून देतोय. आणि त्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भरती झालेली आहे. आणि तुम्ही त्या शाळा ज्या म्हणता की ज्याच्यामध्ये वर्ग जास्त असतात आणि शिक्षक कमी असतात, त्या शाळांमध्ये मुलांची संख्या किती असते सांगा? 7 असते 8 असते 9 असते 1 असते 4 असतात, तरी पण आम्ही तिथे शिक्षक देतो. परंतु मी शिक्षण मंत्री झाल्यानंतर एक निर्णय असा घेतला की एक परमनंट शिक्षक आणि एक टेम्पररी शिक्षक हा शाळेला देण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्याच्यामुळे किमान 2 शिक्षक हे प्रत्येक शाळेत राहतील. एक तर तो निवृत्त शिक्षक असेल किंवा तो नव्याने डीएड झालेला किंवा बीएड झालेला असेल, हा एक भाग अतिशय महत्वाचा. आणि दुसरा महत्वाचा निर्णय घेतला एक म्हणजे शाळेमधल्या बदल्या 100% रद्द करायचा. त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळातली भरती ही डिस्ट्रिक्ट निहाय भरती होईल. त्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला राहायचं असेल तरच तुम्ही यायचं. आणि ही सुद्धा भरती झाली त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्टच्या बाहेर जाता येणार नाही असं त्यांच्याकडून अफिडेव्हिट घेतलेलं आहे. त्यामुळे हे जे काही अनेक वर्ष चालू होतं हळूहळू त्याला कंट्रोल आणण्याचं काम चालू झालेलं आहे. केसरकरजी, शिवसेनेमध्ये उभी